दिनांक 5 ऑक्टोबर या सकाळी 8 वाजता केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत मोजा तिळंगी या गावातील पारंदी बेळा येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टी मोहफुलाची गावठी दारू काढत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी केळवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांसह 13 पोलीस कर्मचारी आणि 14 होमगार्ड पथक तसेच पोलीस स्टेशन खापा येथील कर्मचारी त्यांच्यासह पोलीस स्टेशन कडमेश्वर कर्मचारी पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथील RCCP पथकचे 24 कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागचे निरीक्षक BB पाटील आदीजण घटनास्थळी पोहोचून तिळंगी येथील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार टाकली असता तिळंगीमध्ये ठिकठिकाणी अवैधरित्या हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढताना दिसून आले. सदर पोलीस पथकाने पाहणी करून आरोपींना अटक केली. त्यामध्ये मुद्देमालासह आदी माल जप्त केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन केळवत अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस स्टेशन केळवत करीत आहेत. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सुनील सोमकोर, भागी मारी, नागपूर.